काढून काढ इकडे चाल एक मिनट एक बघू बरं साधं पाणी आपलं थोडं राहते ती याच्यात येणं बुडून तवर दोन मिनिट पहिले बाजूला साधं पाणी बरं पाण्यामुळे टवटवत होतो मग त्याच्यामुळे आपण काय केलं आता हे बघ पाण्यामध्ये बुडून आहे ना तुमच्या समोर आपण पाण्यात बुडून ठेवू इकडे आता आपलं औषध बुडू आपण आता त्याची ठेवले का शूटिंग चालू करायचं चालू आहे शूटिंग माझीवाली मग इकडून घ्या इकडून तयार होईल वाहू दे वाहू दे ते लगेच आता येड दिसू राहिलं ना आपल्याला येऊ ना आपण कॅरेट करून घ्यावं लागेल जस जस पाणी खाली जाईल ना तेव्हा ते पत्ती वर उठायला एक मिनिट सर आपल्या बाजूला मेथीची भाजी कोथंबीर दाखवतो कोथंबीर तुम्ही पॉलिश करून आली काय म्हणजे आता म्हणजे कोथंबीर इतकी जबरदस्त डायरेक्ट जाड एकदम आता पहिले ना याचा कलर बघा कसं भुरका कलर आहे आधी आता बघ हिरवा गार होऊन जातो डायरेक्ट पाण्यातलं कसं कसं आहे अजून होईल दोन मिनिटांमध्ये फक्त हवा लागू दे त्याला थोडी हे हवाई दाडे हे वाढते नाही असं मोकळं जर म्हणलं ना ठेवा दाराच्या समोर झालं नक्की झाले म्हटलं काय आता हे पाणी आणि आतापर्यंत आहे ना मार्केट जे इतिहास समज एकाही शेतकऱ्याने म्हणजे आतापर्यंत असं बघितलेलं नाही बाबा जेणेकरून असं वापर बुडू ना ते झाड आता हे जे आहे ना तुम्ही पाहिलं आपण साध्या पाण्यात बरोबर झटकून घे झटकून बिलगलग होती फुगलं असं कोणत्या दुकानदाराने दाखवलं मला सांग आता एक एक झाड पाहिजे तुम्ही याच्यात आहे ना कोणतं पण तुमचं एक एक झाड पा पूर्ण झाड सगळं ऍक्टिव्ह करून टाका आणि तुम्ही आता हे दोन दोन एक तास असं ठेवलं दोन एक तास हे फक्त बागेसाठी भाजी किंवा याशीचे द्राक्षाची याची बाग आहे ना म्हणजे वरती वर माल असताना वापरलं तरी चालतं त्याने काही म्हणजे साईड इफेक्ट कुठे येत नाही भाजीपाला धंदा नाही आता हे साबण आहे फक्त भाजीपाला करायला प्रोडक्टची ताकद आहे बघ ती ताकद प्रॉडक्ट मध्ये तुम्ही जे म्हणता ना तुमचं सुकलेलं झाड आहे ना त्याच्यावरती काय करायचं मग भरून घेऊन जा त्याच्यावर टाकून पहा ऍक्टिव्ह कसं करते ते पाटीतलं पाटीमधलं जे जास्त टाकायचं त्यात थोडस मिक्स करू आपण थोडं आळूचं पान आहे आळूचं पान आहे आळूचं पान आहे का आळूचं नाही आपल्या तंबाट्याचं ऍक्टिव्ह करायचंय तंबाट्याचं नाही नाही आळूच्या पाण्याला सुद्धा जे तुम्ही पाणी लटकत नाही ना याच्यात तुम्ही टाका आळूचं पाणी लगेच लगेच तांबडू म्हणजे स्टिकर स्प्रेडर ऍक्टिव्ह थांबा एक मिनिट एक पान झालं फ्रेश का आहे का